कंटामुख समिति को पुलिस द्वारा ठुकराए जाने का मामला चिमूर तहसील में सामने आया, जिसके कारण उस गांव की कंटामुख समिति के आगे प्रश्न चिन्ह निर्माण हो गया है कि अब इस समिति का काम करें या ना करें। ऐसा क्या बर्ताव किया पुलिस ने समिति के साथ, जानते इस खबर में। गांव देहात में होने वाले झगड़े गांव में ही सुलझे, इसके लिए पूर्व गृह मंत्री स्वर्गवासी आर आर पाटिल द्वारा महात्मा गांधी तंटामुख समिति का निर्माण किया गया था। इस समिति के माध्यम से गांव के झगड़े समस्याओं का निपटारा गांव में होने लगा और इस समिति के कारण पुलिस प्रशासन की जिम्मेदारियां भी कम हो गई। लेकिन चिमूर तहसील के वीर गांव में तंटामुख समिति के निवेदन को पुलिस विभाग द्वारा ठुकराने का मामला सामने आया है। दरअसल वीर गांव के महात्मा गांधी तंटामुख समिति की ओर से एक मामले की सुनवाई थी, जिसमें अर्जदार और गैर अर्जदार दोनों को बुलाया गया था, किंतु गैर अर्जदार की सुनवाई के समय उपस्थित नहीं हुआ। फिर यह मामला महात्मा गांधी तंटामुक्त समिति की ओर से पुलिस विभाग की ओर सौंपा गया। जब समिति के अध्यक्ष एवं अन्य सदस्य इस मामले को लेकर पुलिस थाने पहुंचे, तो वहां पर कर्तव्य पर तैनात स्टेशन डायरी अमलदार द्वारा इस मामले को लेकर आए निवेदन को स्वीकार नहीं किया गया तथा उल्टे पांव तंटामुक्त समिति को गांव वापस लौटना पड़ा। जब यह खबर हमारे संवाददाता बालू सातपुते को मिली, तो वह स्वयं जाकर तंटामुक्त समिति के अध्यक्ष तथा अन्य सदस्यों से मिले। तब उन्होंने क्या कहा, आप स्वयं सुनिए उन्हीं की जुबानी। हर कदम खबर के और सिटी न्यूज चंद्रपुर में आप सभी का स्वागत है। आज हमारे साथ है चिमूर तहसील की जो वीर गांव है, वहाँ के पूरे तंटा मुक्त समिति के अध्यक्ष, जिनके ऊपर जो एक दायरा चल रहा है, उनके बारे में आज उन्होंने पत्रकार परिषद ली है और पत्रकार परिषद में हम उनसे जान लेते हैं कि ये क्या मामला है। दिनांक 11/1/2023 रोजी तंटा मुक्त समिति वीरगाव कडे अर्जदार संपत दसरू नन्ना वरे राहणार वीरगाव यांचा गैरअर्जदार नामे मंगल गणपत नन्नावरे यांनी जागेला भिंतीला भिंत लावून सीमांकनाच्या जागेपासून 1.5 फूट जागा न सोडलेल्या कारणामुळे अर्ज प्राप्त झाला। त्या अनुषंगानं ग्रामपंचायतनं दिनांक 12/1/2023 रोजी मीटिंग सभा आयोजित केली। त्या सभेला दोन्ही अर्जदार गैरअर्जदारांना नोटीस देण्यात आलं। दिनांक 12/1/2023 सभेमध्ये अर्जदार हजर झाले, गैरअर्जदार हजर झाला नाही, त्याच्यामुळे गैरअर्जदाराला काही सांगायचं नाही असे गृहीत धरून तंटामुक्त समितीने एकतर्फी निर्णय दिला। त्या निर्णयाची प्रत दिनांक 12/1/2023 रोजी व 13/1/2023 रोजी पोलीस स्टेशन चिमूरला सादर केली असता त्यांनी स्वीकारली नाही। दोन्ही वेळा तंटामुक्त समितीचे दोन्ही दिवस अपमान केल्या कारणामुळे स्टेशनदारी व असणाऱ्या दोषी अधिकाऱ्यावर कारवाई होणं गरजेचं आहे, एवढं मी सांगू इच्छित आहो। ताराबाई मारुती कोसळे, मी तंटामुक्तीची अध्यक्ष आहे। तर माझं म्हणणं आहे का, अर्जदार आणि गैर अर्जदार आपल्याकडं कसं आहे, तो नोटीस आणून देते, आपण नोटीस कसं काढतो आणि त्या तारखेवर आपण गैर अर्जदाराला नोटीस सोडून सन्या मी हे करतो, मीटिंग घेतो। मीटिंग घेऊन सन्या तो अर्जदार गैर अर्जदार आला नाही, अर्जदार आलेला होता। आम्ही म्हणलं चर्चा केल्या, त्या कागदाचं आम्ही वाचन केलं, वाट पाहिलं 2 वाजतले, येऊन नाही राहिला, काऊन नाही बा। तर आम्ही एकतर्फी साहेब केस लावली, एकतर्फी लावून सन्या निर्णय दिला, एकतर्फी केस लावली। तो जर आम्ही हजर झालो असतो तर मग दोघांनाही आम्ही काही समजुती काढून सन्या दोघांनाही समजवण्याचा प्रयत्न करत होतो। तर तो नाही हजर झाल्यामुळं आम्ही एकतर्फी केस लावली, चिमूरले पाठवलं, चिमूर पोलीस स्टेशन। तर यांना अर्जदार त्या घेतलं नाही, वापस पाठवलं। तर मग आता आमच्या टंठा मुक्तीनं का करावं बा, का नाही असं म्हणून आम्हाला पस्ताव आला। टंठामुक्त समितीचा अपमान झालेला आहे, हो टंठामुक्तीचा असा आमचा अपमान झालेला आहे, तर आम्ही सामोर कसं करावं बा असं वाटते। वेळोवेळी आम्हाला पोलीस स्टेशन साथ देईल बा, हे आमची अपेक्षा। आम्ही कोणाच्या भरोश्यावर करू किंवा काय करू असं वाटत आहे आम्हाला। हे गावामध्ये लोक ताडाताडी करतात, आम्ही कोणाशी बोलू ना, आम्ही कोण आले फोन मारून सन्या तुम्ही आमच्या फोनवर वारंवार येऊन सन्या आमची अपेक्षा कराल म्हणून सन्या आमच्या पाठीशी राहून आमची बायांची जात आहे ह्या सभेला। तंटामुक्तीच्या एक सरपंच बाई महिला आहे, उद्या जर कमी जास्त झाला अन्याय तर आम्ही आम्हाजवळ गाडी हाणता येते का, खेड्यातल्या बायांना गाडी सुद्धा हाणता येत नाही। तर आमची एक अपेक्षा आहे का, खरोखरच आमच्या हाकले पोलीस स्टेशन चिमूर ह्या आमच्या हाकनं याव, आम्ही अशी विनंती करत आहोत।